तुम्हास शांती असो। आज आपण येशूच्या स्वर्ग रोहणाचा सण साजरा करीत आहोत। पुनरुत्थानानंतर येशू 40 दिवस ह्या भूतलावावरती होता व ह्या 40 दिवसांमध्ये प्रभू येशू वेगवेगळ्या प्रकारे आपल्या शिष्यांना शिकवण देत होता। प्रभू येशू म्हणतात की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेले आहेत, यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे। आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रामुख्याने 3 भाग आहेत। सर्वप्रथम प्रभू येशूचा स्वर्ग आणि पृथ्वीवर असलेला अधिकार, दुसरा सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, आणि तिसरा प्रभू येशूचे अभिवचन प्रॉमिस, जगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या सोबत आहे। येशूचे स्वर्गारोहण म्हणजे येशू आपल्या संपूर्ण मानवतेसह परमेश्वराच्या ऐश्वर्यात प्रवेश करतो। ही गोष्ट पवित्र शास्त्रात ढगाची, आकाशाची अथवा स्वर्गाची प्रतीके वापरून स्पष्ट करते। पोप बेनेडिक्ट म्हणतात, माणसाला देवामध्ये वास्तव्य मिळते, येशू आता पित्याबरोबर असून तेथून तो जिवंतचा व मृतांचा न्याय कराव्यास पुन्हा येईल। येशूचे स्वर्गारोहण म्हणजे येशूचे ह्या पृथ्वीवरील दृश्य अस्तित्व सरले तरी तो अदृश्य रूपात हजर आहे। प्रभू येशूचे स्वर्गारोहण ह्यामध्ये प्रभू येशू स्वर्गात गेला, उंचावला गेला, परमेश्वराच्या वैभवामध्ये त्याला स्थान प्राप्त झालं। नाताळ सणाच्या दिवशी आपण प्रकट करतो की प्रभू येशू स्वर्गातून भूतलावावरती अवतरला, आणि स्वर्गारोहणाच्या वेळी आपण प्रभू येशू पृथ्वीवरून स्वर्गात गेला हे आपण प्रकट करत असतो। आपण ख्रिस्ती विश्वास प्रकट करतो तेव्हा आपण म्हणतो तो स्वर्गात चढला आणि देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे। प्रभू येशूचे स्वर्गारोहण हे आशेचे चिन्ह आहे। आशेचे चिन्ह अशासाठी की ज्याप्रमाणे येशू स्वर्गात गेला त्याप्रमाणे त्याने स्वर्गाची दरवाजे आपणासाठी उघडी केली। स्वर्गाकडे जाणारा मार्ग प्रभू येशूने आपल्या शिष्यांसाठी उघडा ठेवलेला आहे। जे त्याच्यावर विश्वास ठेवतात, जे त्याच्या तारणाच्या मार्गावरती विश्वास ठेवतात, त्यांच्यासाठी स्वर्गाचा मार्ग हा उघडा आहे। येशूचे स्वर्गारोहण हे एक प्रकारे पुलाप्रमाणे किंवा ब्रिजप्रमाणे आहे जो स्वर्ग आणि पृथ्वीला जुळवतो, आणि येशूद्वारेच आपल्या सर्वांना स्वर्गामध्ये पदार्पण मिळत असते।